श्री बालू मामा प्रसन्न, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न। या कमला एकादशीला तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पित करायची आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यातील कष्ट दूर होतील, कष्टाचे फळ मिळेल, नशीब साथ देऊ लागेल, अपयशापासून मुक्ती मिळेल, अपार धनसंपत्तीचा योग निर्माण होईल, सुखाने अगदी आनंदित व्हाल, मनातील अपूर्ण इच्छा पूर्ण होतील। यासाठी तुळशी आणि तुळशी पत्राचे 5 चमत्कारिक उपाय आहेत, जे आपणास करणे अगदी साधे आणि सोपे आहे। अगदी 24 तासाच्या आत प्रभाव दिसू लागेल। कष्टासोबतच नशिबाची साथ होईल, संपत्ती सुख भरभरून मिळेल, अपूर्ण इच्छा पूर्ण होतील, अन्नधान्य बरकत होईल, व्यापार वाढीत तात्काळ होईल। सौभाग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, संपत्ती भरभरून होईल, घरावरील करणी जादू, नजर दोष, मंगळ दोष, कोर्ट कचेरी प्रॉब्लेम, कर्जबाजारीपणा, पैशाची चणचण, खूप खर्च, भयंकर कर्ज, संकटे अडचणी, बंद पडलेले मार्ग, यासारख्या अनेक इच्छा आहेत, ज्या इच्छांसाठी हा कमला एकादशीचा दिवस आणि या दिवशी करण्यात येणारे उपाय अत्यंत प्रभावशाली आहेत। हे इतके चमत्कारिक आहेत की याचा प्रभाव 24 तासाच्या दिसतो आणि हे आपणास प्रत्यक्षात जाणवू लागते। कुबरदेव, विष्णुदेव हे प्रसन्न होण्यासाठी या अधिक महिन्यातील ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे। धनसंपत्ती ही प्रत्येकाला हवी असते, यासाठी अधिक मास आणि विष्णुदेवांची पूजा ही अत्यंत महत्त्वाची असते। ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते। अगदी छोटासा पण प्रभावी आणि अत्यंत चमत्कारिक हे उपाय आहेत। आपल्याला या दिवशी नेमकं काय करायचे आहे, यापैकी 5 उपाय आहेत। हे 5 उपाय करणे अगदी सोपे आहे। घरच्या घरी प्रत्येकाला हे शक्य होणारच आहे, त्यामुळे सर्वांनी हे उपाय कराच आणि अशा असंख्य समस्यापासून तात्काळ मुक्तता मिळवा। 29 जुलै शनिवारी अधिक महिन्यातील एकादशी आहे। आपणास माहीतच आहे अधिक महिना हा भगवान विष्णूंचा समर्पित महिना आहे। यावेळेस भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा महिना आणि ही एकादश खूप महत्त्वाची आहे। यामुळे कमला एकादशी हा दिवस खूप मोठा आणि शुभ आहे। एकादशीला तुळशी मातेला खूप महत्त्व आहे, विशेषतः तुळशी संबंधित काही असे उपाय आहेत
की ज्याचा फायदा आपणास तात्काळ होतोच। तुळशी मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। यासाठी तुम्हाला प्रमुख 5 उपाय आहेत। ते उपाय कोणते हे आपण पाहू। अतिशय काळजीपूर्वक ऐका। 1 नंबरचा उपाय आहे, यासाठी तुम्हाला कमला एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची 11 पाने तोडायची आहेत आणि ती पाने तांदळाच्या डब्यात किंवा ज्वारीच्या डब्यात ठेवायची आहेत। ती आपणास डब्यात कमला एकादशीच्या दिवशी ठेवायची आहेत, ती केव्हाही ठेवू शकतो। यामुळे आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, धनधान्य आयुष्यभर कधीच कमी पडत नाही। 2 नंबरचा उपाय आहे, तुमचा व्यवसाय जर नीट चालत नसेल, तोटा होत असेल, पैशासंबंधी अडचणी येत असतील, तर अगदी छोटासा उपाय करायचा आहे, तात्काळ प्रभाव जाणवतो। यासाठी आपणास आदल्या दिवशी 11 तुळशीची पाने काढायची आहेत आणि ती पाने कमला एकादशीच्या दिवशी एका वाटीमध्ये 11 तुळशी पत्र घेऊन ती वाटी आपणास व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे आहेत आणि त्यानंतर 3 दिवसानंतर ते पाणी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी सर्व बाजूला शिंपडायचे आहे। 3रा दिवस हा पौर्णिमेचा दिवस येतो, या दिवशीच ते शिंपडायचे आहे। शक्यतो दिवस मावळल्यानंतरच हे पाणी शिंपडायचे आहे, कारण या दिवशी पौर्णिमा आहे, त्यामुळे तुमचा व्यवसाय अगदी भरभराटीस जातो। ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या तात्काळ दूर होण्यास सुरुवात होते। वास्तू दोष निर्माण असेल तर तो दोषही तात्काळ निघून जातो। कोणी तर नजरबाधा लावली असेल, उद्योग धंद्याला नजर लागली असेल, तुमच्या व्यवसायामध्ये नकारात्मकता आली असेल, त्यामुळे व्यवसाय चालत नसेल, नफ्याऐवजी तोटाच होत असेल, तर तो तात्काळ निघून जाईल, त्यामध्ये नफ्यामध्ये निर्माण होईल, पैसा भरभरटून येईल, अचानकपणे तुमचा विश्वास बसणार नाही, इतका तुमच्या उद्योगधंद्यामध्ये फायदा होईल, आपल्या सर्व मनासारखे घडेल। त्यामुळे हा उपाय नक्की करा। तीन नंबरचा उपाय आहे, तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगल दोष असेल, कोर्ट कचेरी चालू असेल, तर कमला एकादशीच्या दिवशी 11 तुळशी पत्राची पानाची माळ तयार करून ती हनुमान मंदिरात जाऊन हनुमान रायांना अर्पित करायची आहे।
यामुळे तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होते। तुमच्यावर जर मंगळ दोष असेल, विवाह जुळत नसतील, तर ते तात्काळ जुळून येतील। जर कोर्ट कचेरी चालू असेल तर त्यामध्ये मनासारख्या गोष्टी घडतील। त्यामुळे हा साधा आणि सोपा उपाय पण अत्यंत प्रभावी उपाय कराच। 4 नंबरचा उपाय आहे, घराला जर कर्णीबाधा असेल, नजरबाधा असेल, ज्यामुळे घराची प्रगती होत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर या कमला एकादशीच्या दिवशी 7 काळे मिरे, 7 तुळशीपत्रे घेऊन ती आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून त्यानंतर ती आपल्या तुळशीच्या कुंडीत मातीमध्ये पुरायचे आहेत। यामुळे थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला असा प्रभाव जाणवेल की घरामधील सर्व कर्णीबाधा, वास्तुदोष, नजरदोष या गोष्टी निघून जातील। त्यामुळे अत्यंत जालिम आणि अत्यंत प्रभावी जलद गतीने तात्काळ प्रभाव देणारा हा उपाय आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये ही समस्या आहेच, त्यामुळे हा एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे हा उपाय आवर्जून कराच। 5 नंबरचा उपाय आहे, घरातील सुख शांती आपणास हवी असेल तर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन 11 थेंब दूध टाकून ते तुळशीला वाहायचे आहे आणि हे कमला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटपून ब्रह्ममुहूर्तानंतर दुपारी 12 वाजेपर्यंतच हे दूध आणि पाणी अर्पित करायचे आहे। त्यानंतर 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 11 वेळा करायचा आहे। शक्य झाल्यास 21 वेळा करा, शक्य झाल्यास 51 वेळा करा। नामस्मरण करा, शक्य असल्यास प्रदक्षिणा घाला। जर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर स्वतः भोवती 11 प्रदक्षिणा घाला आणि संध्याकाळी तुळशी मातेला 1 तुपाचा दिवा प्रज्वलित करा। यामुळे त्या दिवसापासूनच घरामध्ये सुख शांती लाभेल असे हे साधे आणि सोपे वाटणारे, प्रत्येकाला करायला अतिशय सोपे असणारे हे उपाय आहेत। हे इतके चमत्कारिक उपाय आहेत, हे तुम्ही करून पाहाच। 24 तासाच्या आत याचा प्रभाव दिसू लागेल।